पुढील भाग पाहणार आहोत. मागच्या तासाला आपण पाहिलं होतं की ठेंगूंना इच्छापूर्तीच्या रानात जायचं होतं आणि ते जेव्हा त्या इच्छापूर्तीच्या रानात जायला निघाले तेव्हा ते एका नदीकाठी आले आणि ती नदी पार करता त्यांना येत नव्हती आणि त्यासाठी त्यांनी कुणाची मदत घेतली, बंडूची मदत घेतली. आता या बंडूने त्यांची कशी मदत केली हे आज आपण पाहणार आहोत. सर्वांनी पुस्तक उघडा, पान नंबर 59. मागच्या तासाला आपण पाहिलं की बंडूने सांगितलं की मी तुमची मदत करतो. त्यावेळेस बंडूने विचार केला आणि अचानक त्याला काहीतरी सुचलं. पहा काय काय आठवलं, सगळ्या ठेंगूंनी एकच गलका केला. गलका केला, गलका करणे म्हणजेच गोंधळ करणे, एकदम आरडाओरडा करणे. मग जेव्हा बंडू म्हणाला की हा सुचलं मला, तेव्हा त्या ठेंगूने एकदमच सगळे ठेंगू ओरडले की काय काय सुचलंय तुला. मी तुम्हाला अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या करून देतो, त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल. एकेकाला एक होडी, त्या पाण्यात छान तरंगतात. त्यांना छोटी शिड मी लावून देईन, म्हणजे वाऱ्यानं त्या पलीकडे नीट पोहोचतील. बंडूने या ठेंगूंना कशाच्या होड्या करून द्यायचं ठरवलं, अक्रोडाच्या. अक्रोड माहिती आहे, पहा हे आहे अक्रोड, सुक्या मेव्यातील एक कठीण फळ. सुका मेवा माहिती आहे, काजू, बदाम, मनुके, हा सगळा काय आहे सुका मेवा. आणि या सुका मेव्यातील हे कठीण फळ म्हणजे काय आहे, अक्रोड आहे. पहा या अक्रोडाला तोडून त्यातील आतील जो गर असतो तो गर खायचा असतो. मग आणि ते जे बाहेरचे जे टरफल येतात, तर या टरफलांचा उपयोग करून या बंडूने या ठेंगूंना होड्या करून द्यायचं ठरवलं. बंडूने काय सांगितलं पहा, की मी तुम्हाला अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या करून देतो. हे पहा, हे आहे अक्रोडाचं टरफल आणि या टरफलाच्या होड्या करून द्यायचं बंडूने ठरवलं. बंडू काय म्हणाला, की मी तुम्हाला प्रत्येकाला एक एक होडी तयार करून देतो, मी त्यांना छोटी शिळ लावून देईन, म्हणजे या पाण्यावर छान तरंगतील आणि तुम्हाला नदीच्या पलीकडे नीट पोहोचव. आता शिळ म्हणजे काय, तर हे पहा, हे आहे ही होडी पुढे जाण्यासाठी या होडीला जे या काठीला जे कापड लावलेलं आहे त्याला म्हणायचं शिळ. मग बंडू काय म्हणाला, की मी तुम्हाला शिळ लावून देईन, म्हणजे या पलीकडे नीट पोहोचतील. बंडू खाली धावला, सगळे मिळून 11 ठेंगू होते. त्यानं स्वयंपाक घरातून 6 मोठे अक्रोड आणले आणि ते मधोमध नीट फोडले. आतील भाग ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला. पहा बंडू त्याच्या स्वयंपाक घरात गेला, त्याच्या किचनमध्ये गेला आणि त्या स्वयंपाक घरातून त्याने किती अक्रोड आणले, 6 अक्रोड आणले. पहा हे अक्रोड मधोमध फोडल्यानंतर त्याच्या टरफलांचे 2 भाग होतात. त्याने काय केलं, ते अक्रोड मधोमध फोडले आणि आतील जो गर होता तो गर कुणाला खायला दिला, ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवायच्या तयारीला लागला. ह्या घ्या, झाल्या होड्या, 12 होड्या झाल्या. आता त्यांच्या डोलकाठ्या आणि शिड बनवतो. डोलकाठी म्हणजे होडीच्या शिडाला लावलेली ही जी काठी आहे तिला काय म्हणायचं, डोलकाठी. बंडू काय म्हणाला, या घ्या, ह्या झाल्या 12 होड्या. आता या होड्यांना मी तुम्हाला काय लावून देतो, डोलकाठ्या लावून देतो आणि शिड बनवतो. एका डबीत वापरून झालेल्या काड्या पेटीतल्या काड्या गोळा करून ठेवल्या होत्या. त्या काढण्या कागदाची शिड करून त्या काड्यांना टाचणीनं टोचली. गोंदानं शिड डोलकाठीला म्हणजे आगकाडीला घट्ट चिकटवली. होडी तयार झाली. ठेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बनताना
बघत होते. पहा बंडूने काय केलं, त्या अक्रोडाचे मधोमध भाग करून 12 होड्या तयार केल्या. आता पुढे काय करतोय तो पहा. काडेपेटी माहितीये, ही पहा ही आहे काडेपेटी. या काडेपेटीचा वापर आपण कशासाठी करतो, दिवा लावण्यासाठी, गॅस लावण्यासाठी, मेणबत्ती लावण्यासाठी, किंवा म्हणजेच काय तर एखादी वस्तू पेटवण्यासाठी या काडेपेटीचा आपण वापर करतो. तर पहा काडेपेटी वापरून झाल्यानंतर ती वाया जाते, हो की नाही. ती एकतर जळून जरी जाते किंवा विझवली तर ती आपण टाकून देतो. पण या बंडूने काय केलं होतं की ह्या वापरून झालेल्या काड्या, काडेपेटीतल्या काड्या त्याने काय केलं होतं, एका डबीत गोळा करून ठेवल्या होत्या. मग त्याने काय केलं, त्यातल्या त्या काड्या काढल्या आणि त्या एका कागदाची शिळ तयार केली. कागदाची शिळ तयार केली आणि गोंदाने, गोंद म्हणजे गम किंवा फेविकॉल, या फेविकॉलचा वापर करून किंवा गमचा वापर करून या काड्यांना ही शिळ त्याने चिकटवली. गोंदानं शिळ डोल काठीला, म्हणजे ह्या ज्या काडेपेटी आगकाडीच्या काड्या ज्या केल्या होत्या, या काड्या त्याने काय केलं, जी शिळ तयार केली होती, पहा जी शिळ तयार केली होती कागदाचा वापर करून, ती शिळ त्याने या आगपेटीच्या काडीला चिकटवली आणि आता ही आगपेटीची काडी ही काय तयार झाली, आता डोलकाठी. मग ही डोलकाठी त्याने काय केली, या टाचणीचा वापर करून ही डोलकाठी त्याने त्या होडीला घट्ट रचलेली आहे. टाचणीचा वापर करून ती डोलकाठी त्या होडी अक्रोडाच्या टर्फराला म्हणजेच होडीला टोचलेली आहे आणि अशा प्रकारे ही होडी तयार झालेली आहे. ठेंगू थक्क होऊन आपल्या या होड्या बघताना पाहत होते. ठेंगूंना खूप आश्चर्य वाटलं होतं, कारण का या बंडूने कशाच्या होड्या केल्या होत्या, अक्रोडाच्या टर्फलाच्या. पहा टाकाऊ वस्तूपासून त्याने नवीन छान वस्तू तयार केलेली होती. बंडूने बघता बघता किती छान होड्या बनवल्या होत्या, त्याही 1-2 नव्हे तर चांगल्या 12. हुशारच होता तो. होडी कशी बनवायची हे कळल्यावर ठेंगूनही मदत केली म्हणा, पण तेवढ्यात चंपूच्या हाताला गोंद लागला आणि त्याला सोडवायला जो जो गेला तो त्याला चिकटला. हे एक नवच लचांड निर्माण झालं. बंडूनं अखेर कागदानं पाण्यानं धुवून पुसून त्यांना सोडवलं. म्हणून बरं, मग बंडू त्यांना म्हणाला, होड्या झाल्या आहेत 12, मी तुम्ही आहात 11, पण मी ही 12वी होडी एका होडीला बांधतो. तुमचं जास्तीचं सामान तुम्हाला त्याच्यातून नेता येईल. पहा या बंडूने ठेंगूंसाठी होड्या तयार केल्या आहेत. मग ह्या होड्या 1-2 होड्या त्याने तयार केल्या का, नाही, तर किती होड्या तयार केल्या आहेत, 12 होड्या त्यानं तयार केल्या आहेत. आता हुशारच होता बंडू, हो की नाही. पहा छान टाकाऊपासून टिकाऊ वस्तू त्याने तयार केलेली आहे, हो की नाही. मग म्हणून बंडू हे ठेंगू काय म्हणाले, हा बंडू कसा आहे, खूप हुशार आहे, होळी कशी बनवायची पहा हे ठेंगू या बंडू सोबतच आहे. बंडू जेव्हा होड्या तयार करत होता त्याच्यासोबतच हे ठेंगू होते. मग कशी होडी तयार करायची हे कळल्यानंतर या ठेंगूंनीही ह्या बंडूंना मदत केलेली आहे. पण हे मदत करताना काय झाले पहा, गंमत झालेली आहे. काय गंमत झाली, चंपूच्या हाताला गोंद लागलेला आहे. चंपू एका ठेंगूचं नाव आहे आणि त्याच्या हाताला गोंद लागला, हा गम त्याच्या हाताला लागला आणि त्याला सोडवायला जे गेले ते प्रत्येकजण त्या गमला चिकटलेले आहेत. पहा गमला हाताला लावल्यानंतर आपला हातसुद्धा चिकट होतो की नाही, आणि मग एखादा कागद म्हणा, एखादी टिकली म्हणा किंवा एखादी वस्तू ती आपल्याला चिकटून राहते. मग त्याचप्रमाणे हे ठेंगू जेव्हा चंपूच्या हाताला गोंद लागला
आणि या चंपूला सोडवायला जेव्हा इतर ठेंगू गेले तेव्हा सगळेजण त्या चंपूच्या हाताला चिकटले. मग शेवटी बंडूने काय केलं तर कागदानं पाण्यानं धुवून पुसून या ठेंगूंना एकमेकांपासून सोडवलं. आणि मग बंडू काय म्हणाला, या घ्या, या तुमच्या 12 होड्या तयार झाल्या आहेत, पण तुम्ही किती आहात, 11च. पहा एकूण ठेंगू किती आहे, 11 आहे. आणि या बंडूने किती होड्या तयार केल्या आहेत, 12 होड्या तयार केल्या आहेत. मग बंडू काय म्हणाला, ही जी एक जादाची होडी आहे ती होडी मी काय करतो, एका होडीला बांधून देतो आणि तुमचं जे जास्तीचं सामान आहे ते तुम्हाला या होडीतून नेता येईल. पहा चित्रात आपल्याला दिसतंय कसे ते त्या ज्या अक्रोडाच्या टरफलाच्या होड्या आहेत पहा, आणि प्रत्येक होडीमध्ये एक एक ठेंगू बसलेला आहे आणि वाऱ्याबरोबर त्या होड्या नदीच्या पलीकडे जात आहेत, या काठावरून त्या काठाकडे जात आहेत. थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले. बंडूने स्वतः साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या. एक एक ठेंगूला एकेका होडीत बसवून त्या सावकाश पाण्यात सोडल्या. अगदी डौलानं पाण्यातून जात होत्या त्या. ठेंगू खुश झाले होते. चांदण्यांच्या प्रकाशात त्या 12 होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला. बंडूही नदी किनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता. त्याला समाधान वाटत होतं, आता कधीतरी नदी पलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी. बंडू स्वतःशीच म्हणाला, पहा या सर्व होड्या तयार झालेल्या आहेत. मग सगळे ठेंगू कुठे आले आहेत, नदी काठी नदीच्या किनारी आलेल्या आहेत. बंडूने काय केलंय पहा, या सगळ्या होड्या बंडूने काय केलंय पहा, या सगळ्या होड्या एका टोपलीत भरल्या आणि ती टोपली घेऊन तोही कुठे आला, नदी किनारी आला. प्रत्येक होडीत एकेका ठेंगूला प्रत्येक होडीत बसवून त्याने त्या सावकाश पाण्यात सोडलेला आहे. अगदी डौलानं पाण्यातून जात होत्या त्या. डौलात म्हणजे ऐटीत, रुबाबात. रुबाबात ऐटीत या होड्या पाण्यातून नदीच्या त्या किनारी जात होत्या. आणि ठेंगू खूप खुश झाले होते, कारण त्यांची अडचण या बंडूने दूर केली होती. आणि म्हणून हे सगळे ठेंगू काय झाले होते, खुश झाले होते. चांदण्यांच्या प्रकाशात, पहा रात्रीची वेळ आहे, मस्त चांदणं पडलंय हे आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे. आणि या चांदण्यांच्या प्रकाशात या नदीतून जाणाऱ्या या होड्या खूप छान दिसत होत्या. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. पहा एकूण ठेंगू होते 11 आणि बंडूने किती होड्या तयार केल्या होत्या, 12. मग बंडूने काय ठरवलं की 12व्या होडीतून काय करावं, या ठेंगूंचं जे जास्तीचं सामान आहे ते सामान या 12व्या होडीत ठेवावं. मग त्याप्रमाणे बंडूने काय केलं, 11व्या होडीला ही 12वी सामानाची होडी बांधलेली आहे आणि ही सामानाची होडी सुद्धा या पाण्यातून खूप छान चाललेली होती. सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंगू उभे राहिले. पहा या सर्व होड्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर गेल्या आहेत आणि त्या किनाऱ्यावर गेल्यानंतर सगळे ठेंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला. निरोप घेणे निघून जाणे, पहा ठेंगूची अडचण दूर केलेली आहे. मग नदीच्या पलीकडे गेल्यानंतर या सगळ्या ठेंगूंनी बंडूला हात हलवून निरोप दिला आहे, बाय केलेलं आहे.
बंडू ही नदी किनारी उबा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता। पहा किनाऱ्या नदीच्या या किनाऱ्यावर बंडू आहे आणि दुसऱ्या किनाऱ्यावर हे ठेंगू उभे आहेत। मग जेव्हा ठेंगूंनी बंडूला हात हलवून निरोप दिला त्याच वेळेला बंडूने देखील या ठेंगूंना हात हलवून निरोप दिलेला आहे। त्याला खूप समाधान वाटत होतं, कारण का बंडू हा कसा आहे, खूप दयाळू मुलगा आहे आणि तो नेहमी काय करतो, इतरांची अडचण दूर करतो, त्यांना मदत करतो। त्याचप्रमाणे ह्या बंडूने या ठेंगूंची देखील इच्छा पूर्ण केलेली आहे, त्यांची अडचण दूर केलेली आहे, म्हणून त्याला काय वाटत होतं, खूप बरं वाटत होतं। आता त्याने काय ठरवलं की आता आपण देखील कधीतरी नदीच्या पलीकडे जाऊन ठेंगूंना भेटेल, मी काय करेन, कधीतरी या नदीच्या पलीकडे जाईन आणि या ठेंगूंची भेट घेईन, असं बंडू स्वतःशीच म्हणाला। तर अशा प्रकारे आज आपण एखादी अडचण म्हणजे आपल्यासमोर एखादी आलेली समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्या कल्पने शक्तीचा वापर कसा करायचा हे पाहिलेलं आहे।